नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। 7 मे रोजी डोंबिवली जवळील संदपाणी भोपर गावामधील एका खदानीत बुडून गायकवाड कुटुंबातील 2 महिला आणि 3 मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। मंगळवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी आठवले यांनी कुटुंबियांना 50,000 रुपये मदत जाहीर करताच कुटुंबातील नातेवाईकांनी आम्हाला मदत नको, पाणी द्या अशी व्यथा मांडली। घडलं नाही पाहिजे, घडलं पाहिजे काही विचार करायला पाहिजे। आज जर काय स्थानिक लोक करणार, स्थानिक लोक काय करत नाही, तुम्ही का करत नाही? बघतो ना, आम्हाला आपले नेते आपल्यासाठी आलेले आहेत। मला माहिती आपले नेते सगळ्यांचे नेते आता सगळे किती लोक खासदार आमदार सगळे येऊन गेले, कोणी पाणी चालू केलंय? आजही आम्ही विकत पाणी घेतो। फायदा काय यांचा? कशासाठी सातवण हे याच्यासाठी करायला येतात? तुम्हाला देणगी, आम्हाला देणगीची गरज नाहीये, पाण्याची गरज आहे। आज पाणी द्या। आज 2 लोकांनी सांगितलं इथं पाण्याची टाकी लावतो, लावली का? तर सरकारने पाणी विना कोणाचा जीव जाणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक असून नागरिकांना पाणी देणे हे सरकारचे काम आहे असे सांगितले। तर या डोंबिवलीच्या परिसरामध्ये भोपर नावाचं गाव आहे, दिसलेपाडा हा एक एरिया आहे आणि अत्यंत दुर्दैवी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। 7 मेला सुरेश गायकवाड हे मच्छीचा धंदा करणारे ते आमचे दलित समाजाचे ते इथे रहिवासी आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्या खदानीमध्ये कपडे धुण्यासाठी ते जात होते। त्यांची मिसेज, त्यांची सून, त्यांची 3 नातवंड अशा पद्धतीनं अत्यंत गंभीर अशा पद्धतीची घटना घडलेली आहे आणि 5 लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। ही आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक अशा पद्धतीची घटना आहे। आत्ताच मी जे महानगरपालिकेचे आयुक्त आहे त्यांच्याशी मी दूरध्वनीवर बोललो आणि या घटनेच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं आणि त्यांना हे सांगितलं की अशी या गावातली माणसं आता हे गाव महापालिकेत आलेलं आहे, त्यामुळं या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि नळाची व्यवस्था होणं अत्यंत आवश्यक आहे आणि यानंतर अशा दुर्दैवी घटना घडणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे। त्यांनी सांगितलं की या ठिकाणी काम सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी ज्या नळ योजना आहे त्या नळ योजनेच्या पाण्याच्या टाक्याचा एक करून नळ योजना सुरू करण्याचा मानस आमच्या महापालिकेचा आहे सांगितलेलं आहे। त्यानंतर मी कलेक्टरनाही बोलणार आहे, मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिणार आहे आणि एकाच कुटुंबातली 5 मुलं 13-15 वर्षाची 3 मुलं सुरेश गायकवाड यांची सून आहे आणि माझी पत्नी त्यांची पत्नी, तर अशा पद्धतीनं 5 लोकांचा मृत्यू होणं ही एक फार मोठी दुःखदायक अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। आज मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचे प्रल्हाद जाधव जिल्ह्याचे अध्यक्ष, अंकुश गायकवाड डोंबिवलीचे अध्यक्ष आणि बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि मुख्यमंत्री फंडातून यांना काही मदत मिळू शकते का यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे। त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 50,000 मदत आहे या कुटुंबाला आम्ही देणार आहोत। अंकुश गायकवाडची मदत देणार